नमस्कार बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत जॉमेट्रिकल कंस्ट्रक्शन। आता वी नो बिफोर कंस्ट्रक्टिंग एनी बिल्डिंग द स्ट्रक्चर ऑफ बिल्डिंग इज फर्स्ट ड्रॉन ऑन पेपर। कोणतीही बिल्डिंग बांधायच्या आधी त्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर एका पेपरवर ड्रॉ केल्या जाते। त्याप्रमाणेच आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन ज्यावेळी करू त्यावेळेला आपल्याला रफ स्ट्रक्चर हे किंवा रफ स्केच एक ड्रॉ करून पुढे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन करावी लागते। अ रफ स्केच ऑफ जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन मेक्स इट इझियर टू ड्रॉ रिक्वायर्ड फिगर। जी फिगर आपल्याला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन अंतर्गत काढायची असते ती ड्रॉ करताना आपल्याला रफ स्केचमुळे इझी होते। इट हेल्प्स टू प्लॅन द सिक्वेन्स ऑफ द स्टेप्स इन द कन्स्ट्रक्शन। आता त्यामुळे काय होईल, रफ स्केच काढल्यानंतर आपल्याला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन कशाप्रमाणे करायची त्या सर्व स्टेप्स आपल्याला इझी होतात। आणि त्यानंतर जी आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन करणार आहे ती परफेक्ट होते। आता यामध्ये सगळ्यात पहिले टू कंस्ट्रक्ट अ ट्रायंगल गिव्हन लेंथ ऑफ इट्स थ्री साइड्स। आता जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन करणार आहे। ट्रायंगल हॅविंग थ्री अँगल्स अँड थ्री साइड, अ क्लोज फिगर हॅविंग थ्री साइड्स अँड थ्री अँगल्स। ट्रायंगलला तीन कोण आणि तीन बाजू असतात। आता एक एक्झाम्पल आपण घेऊया। आपल्याला असा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे ज्यामध्ये त्याच्या तीनही साइड्स दिलेल्या आहेत। आता यामध्ये पहिलं एक्झाम्पल घेऊया। ड्रॉ ट्रायंगल एक्स वाय झेड सच दॅट लेंथ एक्स वाय इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर, लेंथ वाय झेड इज इक्वल्स टू 6.5 सेंटीमीटर अँड लेंथ झेड एक्स इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर। आता मी म्हटल्याप्रमाणे आपण ज्या वेळेला कन्स्ट्रक्शन करतो त्यावेळेला त्याची रफ स्केच तयार करायची। आता यामध्ये आपण सगळ्यात पहिले एक रफ स्केच तयार करूया ट्रायंगलची। ही एक रफ स्केच मी तयार केलेली आहे, याला नाव देऊ ट्रायंगल एक्स वाय झेड। आता यामध्ये नाव देताना बघायचं की जी लेंथ सगळ्यात मोठी आहे ती तिला आपण ट्रायंगलचा बेस बनवूया। आता इथे झेड एक्स और एक्स झेड, झेड एक्स और एक्स झेड ही आहे 7 सेंटीमीटर। एक्स झेड इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर, एक्स वाय, एक्स वाय इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर, लेंथ वाय झेड इज इक्वल्स टू 6.5 सेंटीमीटर। आता एक कन्स्ट्रक्शन करताना कायम लक्षात ठेवायचं की ग्रेटर लेंथ ही त्या ट्रायंगलचा बेस म्हणून घ्यायची। आता कन्स्ट्रक्शन करूया। लेंथ एक्स झेड घेऊया 7 सेंटीमीटर, इथपर्यंत 7 सेंटीमीटर माप मोजून घेतलेलं आहे आपण। आता ही 7 सेंटीमीटर जी आपण काढली आहे तिला नाव देऊ आणि तिचं माप पण लिहून घ्यायचं, तिची लेंथ पण लिहून घ्यायची। त्यानंतर आपल्याला एक्स वाय आणि झेड वाय और वाय झेड या दोन साइड्स मिळवायच्या आहे। त्या मिळवण्याकरता आपण वापरणार आहोत रुलरवर। एक्स वाय हे माप आहे 6 सेंटीमीटर, रुलरवर आपण 6 सेंटीमीटर एवढं माप घेऊया। आता
6 सेंटीमीटर हे माप एक्स वायचं असल्यामुळे एक्स या पॉइंटवरून आपण एक चॉक मारणार. चॉक थोडे मोठे मारायचे. त्यानंतर आपल्याला हवी आहे वाय झेड. इट इज 6.5 सेंटीमीटर इन लेंथ. ते तेवढंच माप आपण पुढे कंपासमध्ये घेऊया. हे आहे 6 सेंटीमीटर आणि त्याच्या पुढे 5 पॉइंट्स. हे झालं आहे 6.5 सेंटीमीटर. आणि हे माप आपल्याला मिळवायचं आहे, ही लेंथ मिळवायची आहे आपल्याला झेड पॉइंटवरून. म्हणून आपण झेडवरून चॉप मारणार. इथे मी या पॉइंटरला धरलेला आहे, तुम्हाला धरायची गरज नाही कारण हा स्मूथ व्हाईट बोर्ड असल्यामुळे हा चॉप या ठिकाणी स्लिप होतो आहे. म्हणून मी हा पॉइंटर धरलेला आहे, पण तुमच्या नोटबुकमध्ये तो पॉइंटर फिक्स होईल. आता ज्या ठिकाणी हा हे दोन्ही चॉप इंटरसेक्ट झाले आहे त्या इंटरसेक्शन पॉइंटला आपण नाव देऊया वाय. हा जो पॉइंट आपल्याला मिळाला आहे तो असणार आहे पॉइंट वाय. आणि वायपासनं एक्स पॉइंट जोडून घ्यायचा. वायपासनं त्याचप्रमाणे आपण झेड पॉइंट पण जोडून घेणार. आता एक्स वाय ही 6 सेंटीमीटर आहे, त्याची लेंथ लिहून घ्या. वाय झेड ही 6.5 सेंटीमीटर आहे, ती पण लेंथ आपण लिहून घेतली. याप्रमाणे आपल्याला ट्रँगलच्या तिन्ही बाजू दिलेल्या असेल, तिन्ही बाजूंची लेंथ दिलेली असेल, त्यावेळी आपण याप्रमाणे ट्रँगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. Thank you.